मित्रांनो, माझे नाव विशाल आहे आणि हा अनुभव माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडला आहे। तेव्हा मी माझ्या गावातून शहरात नोकरीसाठी गेलो होतो। साधारण 6 ते 7 महिन्याने मी गावी परतलो होतो आणि जेव्हा हे माझ्यासोबत घडले ते खूप भयानक होते। तेव्हा मी शहरात गावाच्या बऱ्याच लांब नोकरीसाठी गेलो होतो। मला बऱ्यापैकी पगार होता, त्यामुळे घराची जबाबदारी मी बऱ्यापैकी पार पाळत होतो। पण मी ज्या कंपनीत कामाला होतो तिथे मला एकही सुटी मिळत नव्हती, म्हणून गावाकडे येणे मला शक्य होत नव्हते। मी खूपदा गावाकडे येण्याचा प्रयत्नही केला पण कंपनीतून मला सुट्टी मिळाली नाही। पण समोरील महिन्यात मला सुट्टी द्यायचे आश्वासन त्यांनी मला दिले, म्हणून मी यावेळेस माघार घेतला आणि पुढच्या महिन्यात 5 तारखेला घरी जाऊया असा निर्णय घेतला। बघता बघता महिना कुठे निघून गेला मला काहीच कळालं नाही आणि येणाऱ्या महिन्याची 5 तारीख सुद्धा आली। आता त्या दिवशी मी कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन सुट्टी वगैरे काढली, तशी मला साहेबांनी सुट्टी सुद्धा दिली आणि मी त्या दिवशी संध्याकाळी गावाकडे जायला निघालो। मला गावात जायला साधारण 5 ते 6 तास तरी लागणार होते। मी दुपारी 3 वाजता बस स्थानकावर आलो आणि माझी 4 वाजता गावच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायची बस लागली। मी घाईतच बसमध्ये चढलो, तसे हळूहळू सर्वत्र प्रवासी बसमध्ये बसू लागले। आता बस प्रवाशांनी गच्च भरली, तशी कंडक्टरने घंटी वाजवली आणि ड्रायव्हरने बस काढली आणि माझा प्रवास चालू झाला। काही प्रवासी एकमेकांकडे बघत होते, कोणी कोणाचे ओळखीचे दिसत नव्हते। आता ती एसटी मार्गक्रमण करत पुढे जात होती। जे माझ्या आजूबाजूला काही लोक बसलेले होते ते काही गप्पा गोष्टी करत होते। मी माझ्या सीटवर बसून मुकाट्याने त्यांच्या गप्पा ऐकत होतो। आता बघता बघता 5 वाजून गेले होते, संध्याकाळ होत आली होती, रस्त्याने वाहनांची लगबग जणू वाढली होती। मी त्या खिडकीतून सर्व निहाळत होतो। आता काही दुकानवाले हॉटेलवाले त्यांच्या हॉटेलसमोरील साफसफाई करताना दिसत होते। तसा आता आमच्या बसने एका शहराच्या बसस्थानकावर प्रवेश केला होता आणि आता बसस्थानकावरील किलबिलाट मी माझ्या डोळ्याने निहाळत होतो। काही बसेस त्या बसस्थानकावर लागलेल्या दिसत होत्या। त्या बसेस आणि त्या बसेसच्या आजूबाजूला प्रवाशांची लगबग दिसत होती। आता काही पाणी बॉटलवाले आणि काही खाण्याचे पदार्थ विकणारे आमच्या एसटीच्या खिडकीत येऊन ते घेण्यासाठी सर्व प्रवाशांना उत्तेजित करत होते आणि आता काही वेळातच आमची बस तिथून निघाली। आता बसमध्ये सीट नसल्यामुळे काही प्रवासी बसमध्येच उभे दिसत होते। आता चांगलीच संध्याकाळ झाली होती, अंधार बराच पडला होता। बसच्या खिडकीतून काही येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनाचे लाईट मला चमकताना दिसत होते। काही भरधाव वेगात येणारे ट्रक सरकन आमच्या एसटी जवळून निघून जात होते। आता आमची बस शहराच्या बाहेर निघाली। आता रस्त्याने खिडकीच्या बाहेर काळा कुट्ट अंधार दिसत होता, त्यातच गुळूप झालेले ते झाडे दिसत होते। मी खूप दिवसाचा गावाकडे आलो नव्हतो म्हणून खूप काही बदल मला त्या रस्त्यात दिसत होते आणि आता मी काही वेळाचा प्रवास पार करून आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन पोहोचलो। लगबगीतच बसस्थानकावर उतरलो आणि तिथून माझ्या गावाला जाणारी बस शोधू लागलो। स्टेशन मास्तरांकडे गेलो आणि त्यांना गाडीचा वेळ विचारला तर त्यांनी स्टेशनच्या जुन्या वडाखाली बस लागली आहे असं सांगितलं। मी घाई करतच त्या स्टेशनवर वडाचे झाड शोधू लागलो, त्यातच ते वडाचे झाडही मला दिसलं, म्हणून मी जरा घाईतच त्या वडाच्या झाडाकडे जाऊ लागलो। तिथे पोहोचताच मी बसची नेमप्लेट बघितली आणि त्या बसमध्ये जाऊन बसलो। त्या बसमध्ये जास्त काही प्रवासी नव्हते, ग्रामीण भाग असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांची जास्त काही लगबग नव्हती। मी मागे पुढे बघत त्या बसमध्ये मध्यभागी सीटवर जाऊन बसलो आणि आता त्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरसुद्धा आला। कंडक्टरने त्या ड्रायव्हरला इशारा केला आणि बस चालू झाली आणि काही वेळाचा प्रवास पार करून मी आमच्या गावाच्या फाट्याच्या
बसस्थानकावर येऊन पोहोचलो. स्थानकावर उतरताच मी लगबगीने गावच्या रस्त्याने निघालो. साधारण अर्धा तास तरी मला गावात पोहोचायला लागणार होता. आता रात्र चांगलीच झाली होती म्हणून रातकिड्यांचा आवाज माझ्या कानी येत होता. मी पाऊल उचलत पुढे जात होतो त्यातच माझ्या कानी एक आवाज आला, ए पोरा थांब की, आम्हाला पण येऊ दे की. हा आवाज ऐकून तर काही क्षण मी चांगलाच घाबरलो. मी मागे उलटून बघितले तर माझ्या मागे कोणीही नव्हतं. मी आता रस्त्याच्या कडेला बघितलं तर त्या रस्त्याकडच्या शेतातून त्या अंधारातून मला कोणीतरी येताना दिसलं. मी तिथेच त्या रस्त्यात थांबलो. तसा तो आता माझ्याजवळ येऊन पोहोचला तर तो एक म्हातारा वाटत होता. तो माझ्याजवळ येताच त्याने मला प्रश्न केला, कोण रे पोरा तू आणि कोणाचा पोरगा आहे तू? मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देत त्याला सांगू लागलो, आजोबा मी प्रकाशरावचा मुलगा आहे आणि शहरातून गावाकडे आलोय. आणि तुम्ही एवढ्या रात्रीचे इकडे काय करत आहे? त्यावर तो मला खळतर आवाजात म्हणाला, पोरा मी माझ्या शेतात राखणीला असतो, चल आता घराकडे. तसा तो म्हातारा माझ्यासोबत गावाच्या दिशेने चालू लागला. तो म्हातारा माझ्या ओळखीचा वाटत नव्हता. तसे आमचे गाव चांगलेच मोठे होते म्हणून एवढी काही ओळख नव्हती. आणि तसा मी खूप दिवसापासून गावाकडेही आलो नव्हतो. आता मी त्या म्हाताऱ्यासोबत गावाकडे जाऊ लागलो. तसा तो म्हातारा खूपच तापड वाटत होता. तो चांगलाच पाऊल उचलत चालत होता. अंगामध्ये पांढरे धोतर होते. ते एवढ्या अंधारातही चांगलेच चमकत होते. पण मला मात्र त्यांच्या चालण्याच्या वेगाला बघून काहीशी भीती वाटत होती. तो म्हातारा आता माझ्याशी काहीच बोलत नव्हता. तो भलत्या वेगातच समोरचा रस्ता गाठत होता. मी मात्र त्याच्याच मागे लगबगीने चालत होतो. आणि अचानक जो मला प्रकार दिसला त्याला बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काही क्षण चांगलाच थरथरू लागलो. माझ्या अंगाला सरकन घाम फुटला म्हणून मी त्या पुढे चालत असलेल्या म्हाताऱ्याला घाबरतच म्हणालो, ओ आजोबा एकदा मागे तर बघा. त्या म्हाताऱ्याला जणू ऐकू गेलं नव्हतं म्हणून मी त्याला परत एकदा आवाज दिला. तेव्हा त्यानेही मागे पलटून बघितले तर त्याला जणू भीती वाटली नव्हती. त्याला कदाचित त्या प्रकाराबद्दल माहीत होतं. मी तर तो प्रकार बघून चांगलाच घाबरत होतो कारण मी बघितलं होतं त्या काळ्या कुट्ट अंधारात त्याच म्हाताऱ्याने घातलेल्या धोत्रासारखे असे कित्येक पांढरेशुभ्र कापड घातलेले लोक आमच्या मागे येत होते. हा काय प्रकार होता मला काही कळत नव्हतं. हे सर्व माझ्या विचारापलीकडचं होतं. मी फक्त त्या समोर चालत असलेल्या म्हाताऱ्याकडे बघत होतो आणि मागे उलटून तो भयानक प्रकार न्याहाळत होतो. त्यातच तो म्हातारा त्याच्या खरतळ आवाजात म्हणाला, हे पोरा मागे उलटून बघू नको नाहीतर तुझा जीव घेणार हे. हा म्हातारा काय बोलत आहे मला काही कळत नव्हतं. मी आता त्यांच्या बोलण्यावरून मुळीच मागे उलटून बघत नव्हतो आणि पुढे बघत होतो. समोरचा रस्ता गाठत गाठत चालत होतो. त्यातच परत एक आवाज माझ्या कानी आला, ए पोरा आम्हाला पण येऊ दे की. आणि या आवाजावरून असं वाटत होतं की या माझ्यासमोर चालत असलेल्या त्या म्हाताऱ्यासारखे कित्येक म्हातारे मला आवाज देत असावे. मी मात्र मुळीच मागे उलटून बघत नव्हतो. पण अजून तो आवाज माझ्या कानात गुंजत होता की कोणीतरी माझ्या कानात येऊन तसे काही बळबळत असावे. हा अर्धा तासाचा रस्ता जणू मला खूपच लांबचा वाटत होता. पण आता दुरूनच मला गावातील लाईट चमकतानी दिसत होते म्हणून मला काहीसे हायसे वाटले. आता गावाच्या भल्या मोठ्या ओढ्यावरून आम्ही प्रवेश केला. त्यातच तो माझ्यासोबत असलेला म्हातारा मला म्हणाला, पोरा जा तुझ्या घरला, मी जातो माझ्या घरला. तसा तो म्हातारा माझ्या डोळ्यासमोर त्या आमच्या गावाच्या बाहेर असलेल्या त्या गजाननच्या घराकडे निघून गेला. कदाचित ते माझ्या मित्राचे गजाननचे आजोबा असावे. उद्या सकाळी त्यांना त्यांच्या घरी जाऊन सर्व प्रकार विचारतो असा मी मनाशीच बळबळलो. आणि मीही गावात प्रवेश करून घरी पोहोचलो. रात्र झाली होती म्हणून मी काही वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच माझे वडील मला विचारू लागले, अरे एवढा उशीर का केला? माझी आईसुद्धा तिचे झोपीचे डोळे पुसत मला तेच विचारू लागली. मी त्यांना रात्री फक्त टाळाटाळीचे उत्तर दिले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगितला. त्यांनाही चांगलीच भीती वाटली. त्यावर माझे वडील मला सांगू लागले,
अरे पण गजाननच्या आजोबांनी तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतात गळपास लावून आत्महत्या केली होती। हे सर्व ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मी त्या दिवसापासून मात्र कधीही रात्री अपरात्री गावाकडे येत नाही, पण मला तो गावापर्यंत सोडून देणारा म्हातारा आठवला तर अजूनही अंगावर सरसरून काटा येतो। मित्रांनो, हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। भेटूया लवकरच अशाच एका सत्य अनुभवासोबत।